कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। संपूर्ण महाराष्ट्रात शिस्तप्रिय म्हणून प्रसिद्ध असलेल्या नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगडी येथील श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या आषाढी वारी पायी दिंडीचं नेवाशाच्या माऊलीच्या नगरीत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं। दुपारी आगमन झालेल्या या दिंडीनं ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजरात देवगड दिंडीचं पहिलं रिंगण सादर झालं। वारकऱ्यांच्या या रिंगण सोहळ्याने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले। तर या दिंडीचं नेवासा एसटी स्टँड प्रांगणात दिंडीचे प्रमुख गुरुवैरी हरिभक्त पारायण भास्करगिरी महाराज यांच्या समवेत आगमन झाल्यानंतर एसटी महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिंडीचे फटाक्याच्या आतिषबाजीने व तोफांच्या सलामीनं स्वागत केलं। स्वागतासाठी कापडी कमान व भगवे झेंडे एसटी स्टँड परिसरात लावण्यात आले होते। यावेळी ज्ञानोबा माऊली तुकारामाचा गजर करत वारकरी संप्रदायाचा पताका हाती घेत रिंगण सादर केलं। त्यानंतर वारकऱ्यांचं रिंगण एसटी कर्मचाऱ्यांचे रिंगण हे सादर करण्यात आलं। बदामबाई हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी झांज पथक सादर करून विठ्ठल रुक्माईचा देखावा सादर केला होता। एसटी आगाराच्या वतीनं आगार व्यवस्थापक दादासाहेब महाजन, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, पोलीस निरीक्षक रणजित डेरे, ज्येष्ठ पत्रकार विजय गांधी, बाळासाहेब जोंधळे, वाहतूक नियंत्रण योसेफ गायकवाड, नाथबाबा मंदिराचे विश्वस्त ज्ञानेश्वर जायगुडे, वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय सुखदान यांनी पालखी पूजन करून गुरुवैरी भास्करगिरी बाबांचं स्वागत केलं। आमदार बाळासाहेब बुरकुटे मित्रमंडळाच्या वतीनं ज्ञानेश्वर माऊलीची प्रतिमा भेट देऊन अशोक टेकणे, बाळासाहेब क्षीरसागर यांच्या वतीनं गौरव देखील करण्यात आला। यावेळी एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या हस्ते दिंडीची महाआरती करण्यात आली। यावेळी नेवासा एसटी कॅन्टीनच्या विजय यादव व दूध उत्पादक संघटनेच्या वतीनं अधिनाथ पटारे, बब्बूभाई बागवान, सुभाष पवार, बाबासाहेब पंडित, संदीप गायके, बाळासाहेब ससे यांच्या वतीनं दिंडीला चहाचे वाटप देखील करण्यात आलं। यावेळी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी भरपूर पाऊस पडू दे, बहिराजा सुखी होऊ दे अशी मागणी विठ्ठलरायाच्या चरणी आपल्या भाषणातून बोलताना केली। यावेळी वाहतूक निरीक्षक हंसराज अधिक, बाळासाहेब आडाव, माजी आगार व्यवस्थापक सुरेश देवकर, नगरसेवक राजेंद्र मापारी, डॉक्टर सचिन सांगळे, बाळासाहेब जोंधळे, रिक्षा संघटनेच्या वतीनं कचरू राजगिरे, वरिष्ठ लेखनिक वासुदेव आव्हाड, संतोष नलगे, गोरक्षनाथ दिवटे आदी यावेळी उपस्थित होते। यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पत्रकार सुधीर चव्हाण यांनी केलं, तर आगार व्यवस्थापक दादासाहेब महाजन यांनी आभार मानले। सदरची दिंडी नेवासा शहरात गेली असता मौलाना अबुल कलाम आझाद सेवाभावी संस्थेच्या वतीनं जाकीरबाई शेख यांच्या समवेत गफ्फूरबाई बागवान व मुस्लिम समाजातील युवकांनी स्वागत केलं। नगर पंचायतच्या वतीनं नगराध्यक्ष संगीता बर्डे, क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या वतीनं नगर पंचायत चौकात उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील व सर्व नगरसेवकांनी दिंडीचं स्वागत केलं। क्रांतिकारी शेतकरी पक्ष व शंकरराव गडाख मित्र मंडळाच्या वतीनं ही दिंडीचं स्वागत करण्यात आलं। तसेच व्यापाऱ्यांच्या वतीनं अशोक गुगळे, बाळासाहेब आडाव, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं संजयभाव सुखदान, शिवसेनेच्या वतीनं नितीन जगताप, अंबादास लस्करे, संजय चिंतामणी, पत्रकार विजय गांधी, प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास पठाडे, गुरुप्रसाद देशपांडे, प्रवासी संघटनेच्या वतीनं अध्यक्ष अनिल टाके व सचिव सुधीर चव्हाण यांनी यांचं स्वागत केलं। मुथा मेडिकल परिवाराच्या वतीनं दिंडीला अल्पोपहार देण्यात आला, तर रात्री संतोष शिंगी, भिकचंद शिंगी यांच्या वतीनं दिंडीला भोजन देण्यात आलं।